राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत. कर्मशालेय गणित आणि विज्ञान वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स मंथली टेस्ट CBT MCQ क्वेश्चन अँड आन्सर मराठी आणि इंग्रजीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 1 जूल म्हणजे किती, तर 1 जूल म्हणजेच न्यूटन मीटर. द युनिट ऑफ वर्क इन SI सिस्टीम. SI सिस्टीममध्ये वर्कचे युनिट काय आहे? वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर. न्यूटन मीटर म्हणजेच जूल. फाइंड द वर्क रिक्वायर्ड टू मशीन अ मास ऑफ 25 न्यूटन थ्रू ए हाईट ऑफ 2 मीटर. एका मशीनला 25 न्यूटन वस्तुमान 2 मीटर उचलण्यासाठी किती कार्य लागेल? तर वर्डन म्हणजेच मास इंटू हाईट, तर 25 इंटू हाईट 2 मीटर, 25 इंटू 2 म्हणजे 50 न्यूटन मीटर आर जूल. अ बॉडी वेइंग 200 किलोग्राम इज मूव्ड थ्रू 170 मीटर इन 60 सेकंड. फाइंड द पॉवर रिक्वायर्ड. 200 किलोग्राम वजनाची एक बॉडी 170 मीटर मूव करण्यासाठी 60 सेकंद लागतात, तर किती पॉवर या कार्यासाठी लागेल? तर पॉवर म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स 200 इंटू 170 आणि टाईम म्हणजेच 60 सेकंद, तर 34,000 / 60 म्हणजे 566.66 किलोग्राम मीटर पर सेकंद. याला 1 HP म्हणजे 75 किलोग्राम मीटर पर सेकंद होते, म्हणजे 566.66/75 म्हणजे 7.55 HP. ऑप्शन ए 7.55 HP. द युनिट ऑफ पॉवर इज. पॉवर म्हणजेच होते वर्क डिवाइडेड बाय टाइम. वर्क न्यूटन मीटर, जूल जूल पर सेकंद. जूल पर सेकंद हे पॉवरचे युनिट होईल. वर्क डिवाइडेड बाय टाइम. मेकॅनिकल इफिशियन्सी इज. मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे काय? तर मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर डिवाइडेड बाय ब्रेक हॉर्स पॉवर. या गुणोत्तरालाच मेकॅनिकल इफिशियन्सी असे म्हणतात. ऑप्शन डी. मेकॅनिकल एनर्जी पजेज बाय ए बॉडी ड्यू टू इट्स पोजिशन इज कॉल्ड. यांत्रिक ऊर्जा बॉडीच्या एका स्थितीमध्ये असते तिला पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. तर मेकॅनिकल एनर्जी पजेज बाय बॉडी ड्यू टू इट्स पोजिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. ऑप्शन डी. पोटेन्शियल एनर्जीज म्हणजे MGH, मास, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि हाईट. अ मास ऑफ 7 ग्राम इज मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड. इट्स कायनेटिक एनर्जी इज. 7 ग्राम वस्तुमानाची एक बॉडी एका स्थिर व्हेलॉसिटीने 2 मीटर पर सेकंद या व्हेलॉसिटीने मूव्ह करायची आहे, तेव्हा तिची कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा किती लागेल? तर मास 7 ग्राम, त्याला 1000 ने भागितलं असता 0.007 किलोग्राम होईल. व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ गुण इंटू MV², तर हाफ MV² व्हॅल्यू टाकली असता 0.014 जूल एवढी ही कायनेटिक एनर्जी येईल. मास 7 ग्राम होतो, त्याला किलोग्राममध्ये करायचं आणि त्यानंतर जो ॲन्सर येईल ऑप्शन सी 0.014 जूल. ऑप्शन सी. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी हुज मास इज 8 किलोग्राम इज केप्ट ऑन ए पोल ऑफ हाईट 15 मीटर इज. स्थिर ऊर्जा काढायची आहे एका बॉडीची जिचं वस्तुमान 8 किलोग्राम आहे आणि ते एका 15 मीटर उंच पोलवर बॉडी ठेवलेली आहे, तेव्हा त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच स्थिर ऊर्जा काढायची आहे. द
तर पोटेंशियल एनर्जी म्हणजेच MgH, तर MgH या फॉर्म्युलानुसार ऑप्शन बी 1167 जूल एवढं उत्तर येईल पोटेंशियल एनर्जी. द फॉर्म्युला ऑफ वर्क इज, वर्कचे सूत्र काय आहे, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स मोड, ऑप्शन बी फोर्स इंटू डिस्टन्स मोड. फाइंड द हॉर्स पॉवर ऑफ एन इंजिन टू लिफ्ट द वेट ऑफ 1.5 टन टू ए हाईट ऑफ 25 मीटर इन 1 मिनिट. एका मशीनच्या साह्याने 1.5 टन वजन 25 मीटर उंचीवर एका मिनटामध्ये उचलायचं आहे, त्यासाठी किती हॉर्स पॉवर इंजिनला लागेल. तर यासाठी वर्क डन काढावं लागेल म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स म्हणजे वेट 1.5 टन आहे, त्याला 1000 गुणलं म्हणजे 1500, 1500 गुणिला 25 तर 37500 किलोग्राम इंटू मीटर येईल, हा वर्क होईल. आणि पॉवर म्हणजेच वर्क डिवायडेड बाय टाईम, तर 37500 भागीला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर त्याचं उत्तर येईल 625 किलोग्राम मीटर पर सेकंद. आणि त्याला 75 भागलं असता उत्तर येईल 8.33 HP, हा हॉर्स पॉवर लागेल, ऑप्शन सी 8.33 HP. अ इंजिन इज गिविंग फिक्स्ड RPM ऑन 60 ब्रेक हॉर्स पॉवर आउटपुट, कॅल्क्युलेट द मेकॅनिकल इफिशियन्सी अँड इंडिकेटेड हॉर्स पॉवर. If it will take 20 HP to run a flywheel without a fuel on the same RPM. एका इंजिनला एका फिक्स RPMने फिरवण्यासाठी जेव्हा फिरते तेव्हा 60 ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे आउटपुट भेटते, आणि तेव्हा लॉस हा 20 HP असतो, तेव्हा मेकॅनिकल इफिशियन्सी आणि इनपुट म्हणजेच इंडिकेटेड हॉर्स पॉवर काढा. तर त्यासाठी यामध्ये फॉर्म्युला लागणार आहे, ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे 60 HP, लॉस 20 HP म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर होईल हा 80 HP, आणि मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजेच ब्रेक हॉर्स पॉवर डिवायडेड बाय इंडिकेटेड हॉर्स पॉवर इंटू 100, तर 60 / 80 म्हणजेच 100, आणि त्याला इंटू 100 म्हणजे 75%, तर ही त्याची मेकॅनिकल इफिशियन्सी होईल 75%. ॲक्च्युअल पॉवर जनरेटेड इन द इंजिन सिलेंडर इज कॉल्ड, तर जो इंजिनमध्ये ॲक्च्युअल पॉवर निर्माण होते त्यालाच इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हटलं जाते, इंडिकेटेड हॉर्स पॉवर. द ॲक्च्युअल पॉवर जनरेटेड इन द इंजिन सिलेंडर इज कॉल्ड ॲज इंडिकेटेड हॉर्स पॉवर. व्हॉट इज द युनिट ऑफ हीट इन SI युनिट, हीटचे SI युनिट काय आहे, तर हीटचे SI युनिट हे जूल आहे. जूल. अ डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज, बॉडीचे गरमपणा आणि थंडपणा याला काय म्हणतात, तर यालाच टेम्परेचर तापमान असे म्हणतात. अ डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज टेम्परेचर, ऑप्शन डी. कन्वर्ट 30 degrees centigrade इंटू फॅरनहाईट, 30 degrees Celsius फॅरनहाईटमध्ये रूपांतर करा. तर डिग्री सेंटीग्रेडचे फॅरनहाईटमध्ये रूपांतर करण्यासाठी 9/5 × degree centigrade + 32, 9/5 × 30 + 32, तर ॲन्सर येईल 86 degree फॅरनहाईट, म्हणजेच 30 degrees Celsius फॅरनहाईटमध्ये 86 degree फॅरनहाईट असे होते, ऑप्शन सी 86 degree फॅरनहाईट. हीट इज मेजर्ड बाय, हीट कशात मोजली जाते, तर हीट इज मेजर्ड बाय कॅलोरी मीटर, हीट ही कॅलोरी मीटरमध्ये मोजल्या जाते.
ऑप्शन बी, टेम्परेचर इज मेजर्ड बाय, टेम्परेचर तापमान कशात मोजले जाते, टेम्परेचर हे थर्मामीटर आणि पायरोमीटर, जे ऑप्शन सी बोथ ए एंड बी, थर्मामीटर आणि पायरोमीटर ने मोजले जाते. द इंस्ट्रूमेंट यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ ह्यूमन बॉडी, मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणत्या इंस्ट्रूमेंटचा उपयोग करतात, तर मानवी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करतात, ऑप्शन डी थर्मामीटर. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, पाण्याची स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्मा हे वन आहे, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ही वन आहे, ऑप्शन डी. ट्रांसमिशन ऑफ हीट एनर्जी बाय कॉन्टैक्ट इज नोन एज, कॉन्टैक्टमुळे उष्णता ट्रांसमिशन होते त्याला कंडक्शन असे म्हणतात. कन्वर्ट 100 डिग्री सेंटीग्रेड टू केल्विन, 100 अंश डिग्री सेल्सियसचे केल्विनमध्ये रूपांतर करा, तर केल्विन म्हणजे डिग्री सेंटीग्रेड प्लस 273 म्हणजे 100 + 273 म्हणजे 373 डिग्री केल्विन, तर 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 373 डिग्री केल्विन. कन्वर्ट 300 डिग्री फॅरनहाईट टू सेल्सियस, 300 डिग्री फॅरनहाईटचे अंश सेल्सियसमध्ये रूपांतर करा, तर अंश सेल्सियसचे रूपांतर करण्यासाठी 5/9 इंटू डिग्री फॅरनहाईट -32, तर 5/9 इंटू 300 -32, 300 -32 म्हणजे 268, आणि 5/9 म्हणजे 0.55 इंटू 268 म्हणजे 147.4 डिग्री सेंटीग्रेड, तर 300 डिग्री फॅरनहाईट म्हणजे 147.4 डिग्री सेल्सियस. विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर कॅन टेक्स प्लेस इन व्हॅक्युम, व्हॅक्युममध्ये हीट ट्रान्सफर होण्याचे मोड काय आहे, तर व्हॅक्युममध्ये हीट ट्रान्सफर होण्याचे मोड हे रेडिएशन आहे, यालाच रेडिएशन असे म्हटले जाते, ऑप्शन ए रेडिएशन. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा. अजूनपर्यंत राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.